मोदी जे इथे इतके महाराष्ट्रामध्ये येत होते, केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा ते सभा घ्यायला गेलेले आहेत. जवळजवळ 17 की काय सभा त्यांनी घेतलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे ह्याचा अर्थ काय की कधी पंतप्रधान येत असतात का एवढ्या घ्यायला? पंतप्रधान आतापर्यंत कुठलेही पंतप्रधान एवढ्या एक दोन प्रत्येक राज्यामध्ये पंतप्रधान घेतात, कारण त्यांचं वजन असतं तितकं. म्हणजे आत्तापर्यंतचे जे पंतप्रधान होते आणि ते त्यांचा एक असा पंतप्रधान म्हणून एक असा वावरा होता, तर तो आता मोदींचा राहिला नाही ना, जो पहिल्या निवडणुकीच्या वेळेला होता. तेव्हा ते अच्छे दिन काय आणि काय काय, तेव्हा 2014 निवडणूक तुम्ही बघा किती त्यांनी ज्या पद्धतीचा प्रचार केला होता. आणि मग सगळ्यांना तिथे राम मंदिर, आता तर राम मंदिर आधीच निवडणुकीच्या आधीच संपलं, म्हणजे एक संपूर्ण म्हणजे महिनाभर आधीच ते राम मंदिर झालेलं असल्यामुळे त्याचंही काही त्यांना महत्त्व राहिलं नाही. हळूहळू बघितलं तर प्रश्न जे राहुल गांधींनी संपूर्ण देश पिंजून काढला, महागाई बेरोजगारी हे दोनच मुद्दे, बाकी हिंदू नाही मुसलमान नाही कोण नाही, लोकांचे फक्त त्यांना अन्न, त्यांच्याजवळ एक गरजेपुरती तरी कॅश राहिली पाहिजे घरात माणसाच्या. म्हणजे मायनूटली त्यांनी लोकांच्या मानसिकतेचा विचार केला की 1 लाख रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार, आणि ते अपील झालं त्यांचं. आणि त्या अपील झाल्यानंतर मग मोदींना घाम सुटला, मग त्यांनी त्यांचा जो पहिला ओरा होता तो एकदम खाली आला, आणि ते गल्लीबोळामध्ये भाषणं करण्यासारखं. देशाचे पंतप्रधान असे असतात काय की एका राज्यामध्ये येऊन इतक्या सभा घ्यायच्या, त्या का घेतल्या? मग म्हणजेच ह्याचा अर्थ की पायाखालची वाळू जेव्हा घसरायला लागली तेव्हा त्यांना महाराष्ट्रात, कारण महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांना हे हिंदुत्वाचं राजकारण पटत नाही, आणि त्यामुळे हे सगळं मोदींच्या बरोबर लक्षात आलं. आता ते तिकडे मेडिटेशन करायला निघून गेलेले आहेत म्हणजे आता निर्वाणीचं हे त्यांचं वागणं जे दिसतं आहे की आपण जणू काही हरलो आहे आता, असं एकंदरीत ते बघताना वाटलं की आता चाललेत तिकडे आणि हे करतायत म्हणून ध्यानधारणा करायला गेलेली. म्हणजे निर्वाणीचं झालं ना. देशाच्या पंतप्रधानांकडून ही अपेक्षा नाही आहे आमची की त्यांनी लगेच जायचं ते मैदान सोडून धावत सुटले, तर अशी परिस्थिती असता कामा नये ना. आमचे पंतप्रधान कसे कणखर पाहिजेत, आमचे पंतप्रधान 2014 होते तसे पाहिजेत. त्यामुळे आता अच्छे दिन, आता काही अच्छे दिन तर तुम्ही विचारच करू शकत नाही.